विधान परिषदेत महागाईवरून विरोधकांनी हल्लाबोल केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी डाळीच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला. डाळीच्या साठेबाजीवर असलेले निर्बंध उठवण्याची कोणतीही मागणी अथवा प्रस्ताव नसताना हे निर्बंध का उठवले गेले आणि डाळीच्या फाईलवर आभार असा शेरा लिहिला गेला, त्यासाठी कोणती तडजोड केली गेली हे जनतेला सांगा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे. तर अधिकारी नियंत्रणात येत नसतील तर राजीनामे द्या असा टोला शरद रणपिसे यांनी अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना लगावला आहे. जर या सहा महिन्याच्या स्टेटमेंट मध्ये 3000 मेट्रिक टन डाळीच्या बाबतीमध्ये विषय असेल आणि ही डाळ जर 100 रुपये नफ्याने कमवली असेल सभापती महोदय, 30 लाख किलो मल्टीप्लायर बाय 100 किती रुपयाचा घोळ झाला सभापती महोदय, आपण हिशोब करा. 300 कोटी सभापती महोदय, 300 कोटीच्या संबंधितला विषय इथंचा सभापती महोदय, आणखीन काय पुरावा आम्ही द्यावा? कदाचित राज्याचे मुख्यमंत्री मंत्री हे सगळे चौकशीपासून बाजूला जातील. हिम्मत लागते हिम्मत. ज्यावेळेस आरोप होतो सरकारमध्ये असतानाच मंत्री असतानाच त्या सरकारच्या बाबतीमध्ये चौकशी लागावी आणि त्या चौकशीला समोर जावं लागत ते आमच्या नेतृत्वात आहे. ती हिम्मत आमच्या नेतृत्वाने दाखवली, हिम्मत असेल तर ती तुम्ही सुद्धा दाखवा. यांच्यामध्ये वाद सचिव आणि मंत्री, मी पत्र लिहिलं यांनी पत्र मला दाखवलं नाही, हा आमचा विषय नाहीये. ते तुमचं तुम्ही बघा. अधिकारी तुमच्या ऐकतात का नाही ऐकत हा तुमचा प्रश्न आहे. ज्याला घोड्यावर बसायची त्याची मांड पक्की नसली तर आम्ही काय करणार? नका चालू सरकार, द्या राजीनामा, व्हा बाहेर, ती परिस्थिती नाही. पण हे रोजचे दैनंदिन आकडे अन्न पुरवठा मंत्र्यांच्या निदर्शनास येत नाहीत का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.